सोनेगाव डेमोलिशन ग्राउंडवर दिनांक 20/11 कमरिया कंपनी जबलपूर ऑर्डनन्स फॅक्टरी यांचं अॅम्युनेशन डेमोलिश करताना स्फोट झाला होता आणि त्याच्यामध्ये 6 लोक मरमृत पावले होते, 17-18 लोक जखमी झाले. सदर तपासादरम्यान कमरिया कंपनीकडून मिळालेल्या कागदपत्राच्या आधारे अॅम्युनेशन डेमोलिश करायसाठी स्टँडर्ड कन्स्ट्रक्शन या कंपनीनं ठेका घेतला होता आणि त्या ठेक्याच्या ठेकेदाराने लोकांना अनस्किल लोकांना तिथे वापरलं, त्यांना कोणतेही सुरक्षा साधनं दिली नाहीत आणि त्यातून हा स्फोट झालेला आहे. या झाल्या तपासावरून आणि लोकांच्या बयानांवरून तांडक कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक शंकर तांडक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. अजून सदर घटनेबाबत खमरिया कंपनी ऑर्डनन्स फॅक्टरी खमरिया तसंच सीएडी कॅम्प कुलगाव यांच्याकडून काही कागदपत्रे यायची बाकी आहेत, त्या कागदपत्रांवरून पुढे काय तपासात निष्पन्न होतं त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. सध्या चांडक शंकर चांडक हे झाल्या घटनेपासून फरार आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत.